प्रेग्नेंट महिलांनी चुकूनही खाऊ नये ही सहा फळे भोगावे लागतील भयंकर दुष्परिणाम. अननस हे असे फळ आहे जे गरोदरपणा स्त्रीने अजिबात खाल्ले नाही पाहिजे. अननसामध्ये जवळपास 70% मॅग्नीज असते ज्याची गरज आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय अननस हे हाडे आणि कनेक्टिव्ह टिश्यूच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण गरोदर स्त्रियांसाठी हे फळ अत्यंत घातक आहे कारण यामध्ये ब्रोमेलन असते. गरोदरपणात टरबूज खाणे चांगले नसते कारण यात एक प्रोटीन असते जे प्रजनन प्रणालीला प्रभावित करते. शिवाय टरबूजाचे सेवन केल्याने गरोदरपणात ब्लड शुगर कमी होण्याची स्थितीसुद्धा उत्पन्न होऊ शकते. टरबूज खाल्ल्याने गर्भाशयात जळजळ होते आणि यामुळे वेळेआधीच गर्भात होऊ शकते. लिचीच्या सेवनाने गरोदर स्त्रियांच्या शरीरावर उलट परिणाम झाल्याचे अनेक प्रकरणातून पुढे आले आहे. शिवाय यामुळे बाळाच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून लिची फळाचे सेवन गरोदर स्त्रीने टाळले पाहिजे. पेरू हे उपयुक्त फळ मानले जाते पण हे फळ गरोदर स्त्रीसाठी योग्य मानले जात नाही कारण याच्या सेवनाने शरीराच्या तापमानामध्ये वृद्धी कमी आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. काही जाणकारांच्या मते मर्यादित प्रमाणात हे फळ खाणे योग्य असते पण तरी तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. वांगी ज्या मातीमध्ये उगवली जाते त्यात टॉक्सोप्लाझमोसिस असे असते जे मुदतपूर्व डिलिव्हरीला कारणीभूत ठरू शकते. म्हणून आहारात वांग्याचा वापर करण्यापूर्वी वांगी योग्य पद्धतीने स्वच्छ करून घ्यावी. जास्ती प्रमाणात वांगी खाल्ल्याने काही स्त्रियांना ॲलर्जी देखील होऊ शकते. अशा वेळी खाज येणे वा पुरण उठणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. गरोदरपणात पचनशक्ती कमजोर असल्यामुळे वांगी खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. म्हणून गरोदरपणात कमीत कमी वांगी खाण्याचा सल्ला दिला जातो. गरोदर स्त्रियांना खास करून गरोदराच्या पहिल्या 3 महिन्यात पपई खाण्यास सक्त मनाई केली जाते. पपई खाल्ल्याने पोटदुखी आणि वेळेआधी डिलिव्हरी होऊ शकते. व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.